वन्स अगेन तुमचं सगळ्याचं स्वागत पाच झालं बजला या चॅनल मध्ये. आपला गणिताचा पहिला धडा चालू होता दोन चलातील रेषीय समीकरणे आणि त्याच्यामध्ये तीन उदाहरण संग्रह झाले होते. आता चौथा आणि पाचवा उदाहरण संग्रह घ्यायचा आपल्याला. पाच उदाहरण संग्रह लक्षात ठेवा, पहिला उदाहरण संग्रह आलं तरच आपल्याला चौथा आणि पाचवा उदाहरण संग्रह येईल. त्यामुळे पहिला उदाहरण संग्रह थोडस नीट बघा, व्हिडिओ टाकले जा. ओके, जास्त वेळ घेत नाही, लगेच पहिला मी स्टार्ट करतो. या उदाहरण संग्रहाची खासियत अशी आहे की सगळे छेद मध्ये गणित होतं आणि छेद मध्ये म्हटलं तर थोडस पोर टेन्शन मध्ये येतं. छेदचे गणित आम्हाला येत नाही किंवा पॉईंटचे गणित येत नाही. सोपी पद्धत सांगतो, नीट ऐका व्यवस्थित. पहिलं गणित दाखवतो सोपा एकदम. हे समीकरण तुमचं पहिलं आणि आठ छेद एक्स अधिक पाच वाय बरोबर 77. ओके, हे समीकरण दुसरा तुमचं. ओके, काय करायचं याच्यामध्ये तुम्हाला समीकरण पहिलं तयार करून घ्यायचं. आता तयार कसं करून घेतो बघा, जे काय असेल छेद मध्ये इथं एक्स आहे, इकडे एक्स आहे, इथं वाय, इथं वाय. ओके, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. काय करायचं, एक छेद इथं एक्स आहे ना, जे असेल ते बरोबर एम माना आणि इथं एक छेद वाय बरोबर एन. छेद मध्ये जे असेल ते तुम्ही त्याला मानू शकता एम किंवा एन. तुम्ही एम यांच्या जागी दुसरी किंमती मानू शकता. आता आपण मानू, आता मानल्यावर काय होतंय, त्याला या पूर्ण काय म्हणलं आपण एम, म्हणजे इथं एक आहे, इथं दोन आहे, म्हणजे इथे किती राहतं, दोन एम वजा तीन एन बरोबर 15. हे झालं समीकरण तुमचं तिसरं. सेम तसंच करा त्याला. आता किती येणार इकडं, आठ एम अधिक पाच एन बरोबर किती येणार 77. हे समीकरण चौथं. ओके, समीकरण तर तयार झालं. समीकरण तयार झालं काय करतो, आता मधले किमती बघतो. पहिलं उदाहरण सांगतो सेम सांगितलं, मधले किमती बघा वेगवेगळ्या. मधले किमती वेगळ्या असतील तर वेगळ्या किती काय करा, समान करून घ्या. समान करण्यासाठी काय करायचं, त्या पाच नी त्या पूर्ण समीकरणाला म्हणायचं आणि या तीन नी पूर्ण समीकरणाला म्हणायचं. घेऊन काढतो सर, समीकरण तीन ला पाच नी गुणतो व समीकरण सॉरी तिथं समीकरण किती लागतात, चार ला पाच नी म्हणायचं आणि समीकरण इथे किती राहतात, तीन ला. समीकरण तीन ला बरोबर, समीकरण तीन ला पाच नी म्हणायचं आणि समीकरण चार ला तीन ने म्हणतो. ओके, मधल्या मधल्या किमतीची गुणा फक्त बस एवढं गुणा झाला. किती, पाच नी पाच दोन्ही दहा एम, पाच त्रिक 15 एन आणि 15 पाचे 75. हे झालं समीकरण. अजून एक नवीन झालं त्यामुळे पाच. आता याला किती गुणा तर तीन नी आठ त्रिक 24 एम अधिक पाच त्रिक 15 एन आणि 77 गुणिले तीन. 77 गुणिले तीन सात त्रिक 21 ला एक अचल दोन, सात त्रिक 21 आणि दोन, सात त्रिक 21 21 ला एक अचल दोन, सात त्रिक 21 21 आणि दोन 231. ओके बरोबर, हे झालं समीकरण सहा. आता बघा मधले समान झालं, मधले काय वाढत चिन्ह, मधले चिन्ह कसे आहेत वेगवेगळे. वेगवेगळं असलं तर काय करायचं त्याची बेरीज. ओके, हे उडत आहे त्यासाठीच करतो. आता किती आलं इकडं 34 एम आणि इथं बरोबर इथे किती आलं बेरीज झाला, सहा सात आणि तीन दहा शून्य असं आहे. किती आलं इथं 306 एम बरोबर 306 भागिले 34. जर आपण 34 नेला भागलो तर उत्तर येत आहे 9. किंवा तुम्ही कसोटी वापरून पण करू शकता, कसोटी म्हणजे निम्न निम्न करत. समजा त्याला दोनची कसोटी बसली, 34 निम्न किती येणार 17 आणि याचं जर निम्न केलं तर 300 जर निम्न येतं 150 आणि 7 निम्न येतं 3 म्हणजे 150 म्हणजे 153 आणि 17 चा पडायला तुम्हाला 17 एक 17 17 आणि 9 153 एम चं उत्तर आलं 9. एम बरोबर 9 ही किंमत तुम्ही जे बेरीज वजाबाकी केल्या त्यात ठेवा. कशात पण ठेवा, पाच मध्ये ठेवा किंवा सहा मध्ये ठेवा, तुमची मर्जी. पाच मध्ये ठेवू, पाच मध्ये ठेवू. ओके, ठेवा 10m वजा 15m बरोबर किती आला 75. 10 यांची किंमत माहिती आहे, 9 वजा 15 बरोबर 75. 10 9 9 15 बरोबर किती आला उत्तर 75. ओके, वजा 15 15 आहे, 75 75 हे 9 इकडे आणा का, किती आलं अधिक. ओके आला, किती आला इकडे 15 n बरोबर यांच्या दोघांची वजा बाकी आली 75 वजा 15 वजा वजा अधिक होत आहे n बरोबर 15 भागिले 15 n बरोबर किती 1 का.
एम आणि एन ची किंमत आले आता जे काय आपण मानले इकडे ते परत करावे लागेल आता काय काय मानलं होतं तसं परत करतो बघा a छेद x बरोबर m इथं वर लिहितो m व n च्या किंमती परत करू ओके m व n ची किंमती परत करू a छेद x बरोबर m मानलं होतं a छेद x लाइक छेद x m ची किंमत किती आली आपली m ची किंमत 9 आहे खाली काय म्हणजे करा x गुणिले म्हणजे इथे किती येणार आता इथे 9x बरोबर 1 1 1 x बरोबर 1 छेद 9 आणि जसं सेम दुसरंच 1 छेद y बरोबर n 1 छेद y ला 1 छेद y n ची किंमत किती आली आता 1 खाली काय म्हणजे करा ते गुणाकार कर म्हणजे समोर 1 1 1 1 y बरोबर 1 1 1 y बरोबर किती झालं 1 छेद 1 म्हणजे 1 ओके अशा पद्धतीने छेद छेदाने सोडवतो आय होप तुम्हाला समजलं असेल हे तो तर सगळं सेमच आहे फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे अजून एक गणित दाखवतो व्यवस्थित समजून घ्या किंवा समीकरण करून दाखवतो तुम्ही करा ओके 1.1 जरूर बघा कारण त्याच्यामध्ये सगळं ते आता तर येत आहे आणि पुढचं जे साधे उदाहरण उदाहरण सांगितलं 1.5 ते येत आहे ते जर नाही आलं तर मग हे येणार नाही त्यामुळे 1.1 चे इकडे जरूर बघा ओके बोर्डामध्ये भरपूर विचारले हे प्रश्न ते प्रश्न घेतला बघा 27 छेद x वजा 2 अधिक 31 y अधिक 3 बरोबर किती आहे 85 ओके आणि परत म्हणताना 31 x वजा 2 अधिक 27 y अधिक 3 बरोबर 89 ओके परत तेच हे काय असणार समीकरण 1 त्याला म्हणा समीकरण 2 मला बघ मला आता बघा मी तुम्हाला बघायचं सांगतो पहिला काय करायचं 1 छेद मध्ये जे आहे ते जसं जसं आहे x वजा 2 बरोबर काय म्हणायचं m परत 1 जे छेद मध्ये आहे ते y अधिक 3 बरोबर n त्यांना काय करायचं मानू आता मानल्यानंतर काय होतं म्हणजे फक्त किती आलं 27 m बरोबर याचं किती आलं 31 n बरोबर 85 ला 85 हे नवीन समीकरण तिसरं सेम तसं तसंच करून घ्या आंसर त्याचं काय आलं 31 m अधिक 27 n बरोबर किती आलं 89 हे झालं समीकरण 4 जर तुम्ही बघितलं तर बघा संख्यांचे आकडे अदलाबदल करून झाले 27 इकडे आहे 31 इकडे आहे जेव्हा संख्यांचे अदलाबदल होते तेव्हा सांगितलं एकदा बेरीज करा एकदा वजाबाकी करा त्यांची काय करू दोघांची आता बेरीज ओके आता त्यांची बेरीज करा किती आहे 8 आणि इथं 58 एम अधिक इथं पण 58 एम इथं 94 14 4 चले आपण 16 आहे 17 हे किती झालं तुमचं यांचं गुणोमान आता 58 चा भाग 58 उठला 58 उठला एम अधिक एन बरोबर 58 चा भाग 174 58 गुणिले 3 बघू 8 24 24 ला 4 अचले 2 5 3 15 15 2 17 आला का 3 नंबर म्हणजे इतर 3 त्याला म्हणा ए मानलं ए आता या दोन्ही समीकरणाची बेरीज करून एवढं उत्तर आलं आता काय करायचं या दोघांची वजाबाकी दोन्ही समीकरणाची काय करू आपण वजाबाकी बघा वजाबाकी करताना थोडीशी मोठी संख्या बघितली बघा 31 एम अधिक 27 एन बरोबर 89 ओके नंतर ना 27 एम अधिक 31 एन बरोबर किती 85 यांच्या दोघांची काय करतो वजा बाकी तर चिन्ह थोडेसे चेंज होते उलटे होते तुम्हाला सांगितले तर अधिक असेल का वजा परत इथं अधिक चिन्ह वजा इथं अधिक चिन्ह वजा यांच्या दोघांची वजा बाकी केलं तर किती येतं मग 4 एम आणि यांच्या दोघांची वजा बाकी केलं तर वजा कारण मोठ्या चिन्ह 4 एम आणि परत यांच्या दोघांची वजा बाकी केलं 4 चार एक चार एक चार एम वजा एन बरोबर किती होतं 1 ते झालं समीकरण तुमचं बी या दोघांची काय करायचं तर दोघांची बेरीज एम अधिक एन बरोबर 3 एम वजा एन बरोबर 1 जी बेरीजच का करायचं कारण दोघांचे चिन्ह वेगळं एम एम दोन एम आलं एन एन उठलं यांचं दोघांचं किती आलं 4 एन बरोबर 4 छेद 2 एम बरोबर उत्तर आलं
सेम तसंच m चं उत्तर a मध्ये ठेवा किंवा b मध्ये ठेवा जे का तुम्ही करिले ते ओके मी a मध्ये ठेवतो m बरोबर 2 ही किंमत a मध्ये ठेवू ओके a मध्ये ठेवा m आणि n बरोबर 3 होता m ची किंमत आहे आताच 2 आणि n बरोबर 3 n बरोबर 3 हे दोन्ही काय वजा होते n बरोबर उत्तर आलं 1 यम आणि यांचे उत्तर आलं आता काय करायचं किंमती फरक करायचं ओके आपण जे काय मानले होते इथं लिहितो मी यम व एन च्या किंमती फरक करू आता फरक करा बघू कसं आहे इथं काय आलं 1/x वजा 2 बरोबर एन 1 ला 1 x वजा 2 ला 2 यम ची किंमत किती आता आपली 2 खाली काय म्हणजे 1 असतं 1 1 1 पहिला या दोन्ही म्हणा 2 1 2x बेदोनी 4 बरोबर 1 1 1 संख्या समीकरण करा 2x बरोबर 1 वजा 4 इकडे आणा अधिक 4 2x बरोबर उत्तर आहे इकडे 5 आणि x बरोबर 5/2 म्हणजे x उत्तर एवढा आला आता y चं बघू काय म्हणले इथं 1/ y अधिक 3 y अधिक 3 बरोबर काय म्हणलो n 1 ला 1 y ला y अधिक तीन अधिक यंच की मन अर्थात साढ़ लोग दीदी एक एक छे एक चला बना एक के की एक वाय एक की दीनी तीन अधिक ना अन्य पर एक के की एक वार बरोबर एक आशे एक की नहीं कड़े गया वजा 3 वार का उत्तर है वजा 2 ओके आशा पद्धति ने 1.4 तुमसे समझा नेक्स्ट वीडियो को बाय